हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि स्टार प्रवाह परत एकदा सज्ज झाला आहे आपलं सगळ्यांचं मनोरंजन करायला. सतीश सर माझ्यासोबत आहेत आणि ही मालिका कशी आहे आणि ही कॉन्सेप्ट कशी सुचली तुम्हीच आम्हाला सांगा. सर, पहिल्या सर्वात कसे आहात आणि राजश्री मराठीमध्ये स्वागत तुमचं. थँक्यू. मी उत्तम आहे. आय होप तू पण छान आहेस. येस, आल्यापासून ना टायटल सॉन्ग ऐकतोय आणि साधारणपणे पाठ झाले आता आणि खूप सुंदर वाटते ते. कशी होती मन धागा धागाची सुरुवात आणि कॉन्सेप्ट? मी नेहमी म्हटल्याप्रमाणे स्टार प्रवाह ही वाहिनी आहे जी करमणुकीबरोबर सामाजिक बांधिलकीसुद्धा फार जपते. आपण ह्याच्या आधीसुद्धा बघितलेत की फार महत्त्वाचे विषय स्टार प्रवाहने मालिकेद्वारे मांडलेले आहेत. आई कुठे काय करते, आपण आईला गृहीत धरतो पण नेमकं आई कुठे काय करते, आई काय काय करते हे या मालिकेने दाखवून दिलं आणि अवघा महाराष्ट्र जिंकला आहे त्या मालिकेने. मुलगी झाली हो ह्या मालिकेनंतर प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता की मुलगी झाली म्हणजे आनंद उत्सव असतो. त्यांना त्यांची उत्तरं मिळाली. त्या मालिकेने अख्खा महाराष्ट्र जिंकला होता. रंग माझा वेगळा, एका सावळ्या वर्णाच्या मुलीची गोष्ट, पण त्याच्यातनंसुद्धा इतका एक मोठा होप होता, अशीचा किरण होता. आणि ते बघितल्यानंतर आमच्यापर्यंत फीडबॅक आला होता की ही मालिका पाहून भरपूर लोकांना कॉन्फिडन्स आला होता की वर्णाच्या पलीकडे गोष्टी आहेत. ही मालिका मन धागा धागा जोडते नवासुद्धा त्याच शृंखलेत बसणारी मालिका आहे. कारण का आज आपल्या समाजामध्ये आजूबाजूला ज्या गोष्टी घडता आहेत, आज आपण फार बघतोय की यंग मॅरेजेसमध्ये डिवोर्स होत आहेत. कुठेतरी पेशन्स लेवल संपलाय का, एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न संपलेत का? आणि तसं जर असेल, दोन व्यक्ती एकत्र येतात, ऑफिशियली लग्न करतात, त्याच्यानंतर मग ऑफिशियली त्यांना जर सेपरेट व्हायचं असेल तर तो त्यांचा हक्क आहे. पण तो मग प्रवास किती खडतर असतो. आणि ते झाल्यानंतर जेव्हा लेबलिंग होतं की हा मुलगा डिवोर्सी आहे किंवा ही मुलगी डिवोर्सी आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या समाजात बघितलं की मुलगी डिवोर्सी झाल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण बदलतो. ही आपल्या समाजाची घडी आहे. हा कोणावर आरोप आहे किंवा आपण कोणाला टार्गेट करतो आहे असं काय नाही, ही समाजाची घडी आहे आपल्या. मग त्या मुलीने काय करावं? तिचे आईवडील तिला नेहमी सांगतात की दिल्या घरी सुखी राहा. कारण का आईवडिलांचं असं म्हणणं असतं की बाळा तू सुखी राहा, असं काही करू नकोस जेणेकरून आमच्या पक्षात समाज पण तुला बोलेल. ही काळजी आईची असते, वडिलांची असते. कोणत्याही आईवडिलांना आपली मुलगी दुःखात बघायची नसते, तिला काही कष्ट होणार नाहीत हे बघायचं. मग हा प्रवास एकंदरीत काय, त्या मुलीच्या समोर चॅलेंजेस काय आहेत आणि मन धागा धागा जोडते नवा, नवं आयुष्य पुन्हा नव्या कोऱ्या पाटीने जगण्याचा त्या मुलीला हक्क आहे की नाही, ही मालिका आहे. कॅरेक्टरसाठी अभिषेक आणि दिव्याचीच निवड करावी हे कधी डिसाईड केलं की हे दोघं? गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला एकंदरीत जाणवतं की आपल्याला कोणाला कास्ट करायचं आहे. कारण का ती जी वाक्य असतात ते आपल्याला चेहरे दाखवायला लागतं. आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की यंग डिवोर्सेस खूप होत आहेत. लवकर लवकर लग्न, म्हणजे लग्न झाल्यानंतर फार एकंदरीत एक 3-4 वर्षातच ह्या गोष्टी बघायला मिळतात. तो जो एक पिरियड असतो तो झाल्यानंतर, मॅच्युरिटी आल्यानंतर लोक कदाचित विचार करतात. तर अशा यंग कपल्सचं रिप्रेझेंटेशन म्हणून मग कोणते चेहरे? आज मुलगी झाली हो ज्या मालिकेमधनं दिव्यानी तिचा ठसा उमटवला होता, आम्हाला असं वाटलं की न बोलता तिने एवढं एक्सप्रेस केलं. अजून एक संधी जर तिला बोलताना मिळाली तर ती अजून त्याच्यात खूप गोष्टी ॲड करू शकेल. आज अभिषेकसारखा नवीन मुलगा जो फ्रेश आहे आणि जो इतका सुंदर आहे, प्रत्येकीला असं वाटेल की आपला जोडीदार असा असावा, म्हणून मग ती मूड बांधली जाते आणि कास्टिंग केलं जातं. बोललात की माऊचं जे कॅरेक्टर होतं त्यात तिला बोलता येत नव्हतं, पण ह्या सिरियलमध्ये बोलता येत असून पण ती व्यक्त होता येत नाही आहे असं काहीतरी साधारण बघायला मिळणार आहे. पण ही लव्ह स्टोरी आहे आणि ही सगळी घाटणी आहे, तर टीम कशी जोडली गेली ही सगळी आणि अजून काय काय कॅरेक्टर्स आम्हाला पाहिजे? फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. कारण का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा डिवोर्स होतो त्या दोन कुटुंबांचा डिवोर्स होतो, दोन कुटुंबांचा डिवोर्स होतो, फक्त त्या दोन व्यक्तींचं होत नाही. कारण का लग्नसुद्धा दोन व्यक्तींचं नसतं तर दोन कुटुंबांचं लग्न होतं. मग आई वडील, मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील, मग त्यांच्या रिॲक्शन्स काय असतील, मग मुलीच्या घरी भावंडं असतील,
भावंड असेल, भावंडांचं लग्न झालं असेल, मग त्यांचा सपोर्ट काय असेल, मुलाच्या घरी त्याचे भाऊ बहीण जर असतील, त्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल, मग ते अशा त्या एखाद्या मुलीला कसे ॲक्सेप्ट करतील, हे लेयर्स मिळतील. त्यामुळे फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत गोष्टीमध्ये. स्टार प्रवाह आता नंबर वन चॅनल आहे महाराष्ट्राचं. अजून काय काय मालिका आम्हाला पाहायला मिळणार, कारण का उत्सुकता आहे, अशा एक एक तुम्ही मालिका आणताय की अजून उत्सुकता आहे, तर एक काय स्नीक पीक द्यायला? मला असं वाटतं स्टार प्रवाह हे महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल आहे, हे सर्व रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि फार मनापासून आभारी आहोत आम्ही रसिक प्रेक्षकांचे की त्यांना आमच्या मालिका आवडत आहेत. सातत्याने आम्ही अशा जबाबदार मालिका आणण्याचा प्रयत्न करू. आज आपण मन धागा धागा जोडते नावाच्या निमित्ताने भेटतोय. पुढच्या ज्या मालिका असतील त्याच्याबद्दल आत्ता सांगणं चुकीचं आहे, कारण का अजून त्याच्यावर काम सुरू आहे. पण जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फार इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही घेऊन येतो आहे, जेणेकरून रसिक प्रेक्षकांना रोज ती मालिका बघायला उत्सुकता असेल आणि एक कारण असेल रोज स्टार प्रवाह लावायचं. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. पण मन धागा धागा 8 मेपासून येते, लाडक्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? तेच सांगेन, असंच प्रेम ठेवा, अशीच आमच्यावर माया ठेवा आणि आम्ही जबाबदारीने एंटरटेनमेंट तुमच्यापर्यंत आणत राहू. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 8 मेपासून मन धागा धागा जोडते नावा, फक्त सो मच स्टार प्रवाहावर. ऑल द व्हेरी बेस्ट या ही मालिकेस. थँक्यू सो मच. थँक्यू.